लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शनिवारी झाली. या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं करण्यास जुलै 2022 राज्य सरकारनं मान्यता दिली. त्याबाबतचा ठराव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवून त्याला मंजुरी घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप नेते दशरथ भगत, सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे डी तांडेल, दिवानचे पुत्र अतुल पाटील, सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, दीपक पाटील, मनोहर पाटील, जगदीश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. रामशेठ ठाकूर वगैरे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. या आढावा बैठकीमध्ये अतिशय 3 महत्त्वाच्या विषयावर आम्ही चर्चा केली गेली की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्ष आम्ही करत आहोत. त्यावरून आंदोलनही मोठ्या प्रमाणात झालं आणि आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्य सरकारने, उद्धव सरकार, ठाकरे सरकार किंवा शिंदे सरकारने तशा प्रकारचा ठराव देखील पारित केलेला आहे. पण झालेला ठराव हा राज्य सरकारने ताबडतोबीने केंद्र सरकारला पाठवावा ही आमची पहिली मागणी आहे. आणि त्या आंदोलनात ज्या ज्या लोकांवर खटले दाखल केले आहेत ते खटले संपूर्ण सरकारकडे मागे घ्यावे अशी पहिली मागणी आहे. गावठाण विस्तार 1914-16 ब्रिटिशांनी जाहीर केलं, आजपर्यंत गावठाण विस्तार झाला नाही. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आज 100-125 वर्ष आमचे या गावठाण विस्तार न झाल्यामुळे लोकांचे प्रश्न फार प्रलंबित आहेत. तेव्हा गावठाण विस्तार लोक वाढवावा अशा प्रकारची आणि हा गावठाण विस्तार मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात संपूर्ण वाढवावा अशा प्रकारची मागणी आहे. तिसरी मागणी आमची एक MIDC करता घेतलेल्या ज्या जमिनी आहेत त्याचा सरासरी भूखंड आम्हाला मिळावा या अशा प्रकारची मागणी आहे. आणि याशिवाय बेरोजगारांचा प्रश्न आहे. त्या प्रत्येक कंपन्यांमध्ये 10 आमचे 10वी 12वी झाले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना त्या ठिकाणी सेवेत घ्यावे आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग म्हणून 10-2 वर्षे करावे, त्यांना स्टायपेंड द्यावे आणि तिसऱ्या वर्षी सेवेत घ्यावे अशा प्रकारचे आजची बैठकीत निर्णय झालेला आहे. लवकर याबाबत पुनश्चा नियोजित बैठक होईल आणि पुढचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहोत. कृपया याबाबत जनतेने दखल घ्यावी अशी विनंती आहे.